मागील निवडणुकीमध्ये वीस कलमांचा जाहीरनामा घेऊन जनते समोर गेलो जनतेने टाकलेल्या विश्वासाला रहुन चार काया साथी साथ हजार कोटी केला देशभरातील सातशे ब्याण्णव खासदारांमध्ये आपल्या गुणवत्तेची चमक दाखवल्यामुळं दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आणि आपल्या कर्तृत्वाची दखल घेऊन पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संसदीय उपनेतेपदी आपली निवड केली या साऱ्या प्रवासाचं श्रेय सर्वसामान्य जनतेलाच आहे असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले राधानगरी तालुक्यातील संसद आदर्श गाव कसबा तारळे इथं विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यासाठी तारळे इथं खासदार धनंजय महाडिक यांची स्वागतपर मोठी मिरवणूक काढण्यात आली खासदार म्हाडिक यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं गावातील नामदेव शिंपी समाजाच्या अभ्यासी का आणि इमारतीसाठी सात लाख रुपयांचा सा निधी देण्यात आलाय त्याचं उद्घाटन खासदार महाडिके यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी रमेश आंबेकर दत्तात्रय आंबेकर प्रकाश बोधे शाहू बोधे मंगेश आंबेकर अरुण आंबेकर निवास आंबेकर विजय वर्णे नितीन बोधे सुभाष मिरजकर बी ए कोतवाल राधानगरी पंचायत समितीचे सभापती उपसभापती उपस्थित होते दरम्यान गावच्या सांस्कृतिक हॉलसाठी खासदार महाडिके यांनी तीस लाख रुपयांचा निधी दिला या हॉलचं भूमिपूजन खासदार महाडिक यांच्या हस्ते आणि तहसीलदार शिल्पा ओस्वाल रवीश पाटील सरपंच अशोक कांबळे उपसरपंच मेघा पाटील पूनम पाटील माधुरी सुतार दत्तात्रेय पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गावात राजस्व अभियानाला सुरुवात करण्यात आली संसद आदर्श गाव दत्तक योजनेअंतर्गत तारळे गाव निवडला असून गावातील विविध योजनांचा आढावा नागरिकांच्या प्रश्नांची निर्गत आणि आरोग्य विभागाच्या सेवांचा आढावा घेण्यासाठी राजस्व अभियान राबवण्यात आलंय संसदरत्न पुरस्कारासह संसदीय उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल खासदार महाडिक यांचा सत्कार करण्यात आला यावी रवींद्र पाटील अरुण पाटील यांनी गावामध्ये सोलर स्ट्रीट लाईट सेवा सुविधा पुरवण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी केली विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि युवक युवतींचा विशेष सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला यावी बोलताना खासदार महाडिक यांनी गेल्या साडे चार वर्षात जिल्ह्यासाठी सहा ते सात हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याचं सांगितलं तरुण वृद्ध महिला अशा सर्वच घटकांसाठी अनेक उपक्रम राबवले सहा लाख लोकांना मोफत आरोग्य सेवा पुरवली पासपोर्ट सेवा कोकण रेल्वे सेवा यासारख्या उपक्रमांना मंजुरी आणली शेकडो प्रश्न संसदेत मांडले त्याची दखल घेऊन आपल्याला दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय उपनेतेपदी आपली निवड केली त्याचं संपूर्ण श्रेय सर्वसामान्य जनतेला आहे अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी चैताली सावंत मनीषा जाधव बाबुराव चौगले मोहन पाटील अशोक पाटील शौकत बक्षू साताप्पा कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते